माझं सोलापूर न्यूज चॅनल। कोणीतरी अज्ञातानं अल्पवयीन मुलाचं फूस लावून अपहरण केले असल्याचे खळबळजनक घटना बुधवारी 27 मार्च रोजी रात्री घडली आहे। त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो मिळून न आल्याने त्याच्या पालकांनी जेलरोड पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे। तो भारती विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचेही सांगण्यात आलं। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की येथील बेगमपेठ येथील रहिवासी व्यवसायाने भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गणी बागवान वय 49 वर्षे यांचा मुलगा आयान वय 17 वर्षे 9 महिने हा विजापूर रस्त्यावरील भारती विद्यापीठात इयत्ता 12वी शिक्षण घेत आहे। बुधवारी 27 मार्च रोजी रात्री अज्ञाताने कशाची तरी फूस लावून त्याच्या राहत्या घरापासून अपहरण केलंय। त्याचे पालक इरफान बागवान यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे। अपहरत मुलगा आयान याची उंची 4'6", रंग सावळा, बांधा मध्यम, भाषा हिंदी आणि अंगावर नेसनेस पांढरा रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असे त्याचे वर्णन आहे। या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 363 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सहाय्यक फौजदार झेन एन काझी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।